साईबाबांची पुण्यभूमी असलेल्या शिर्डी तीर्थक्षेत्रापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील राहाता तालुक्यातील खडकेवाके गाव. कोरडवाहू शेती, रोजगाराची समस्या, दळणवळणांच्या साधनांचा अभाव अशा एक ना अनेक समस्येमुळे पाहुण्यांना नकोसे वाटणारे गाव म्हणून खडकेवाके गावची पूर्वीची ओळख होती. परंतु आता ही ओळख कायमची पुसली जात आहे हे खरंच आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनताई विखे पाटील, युवकांचे प्रेरणास्थान खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली खडकेवाके गावचा विकासात्मक कायापालट होत आहे. प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे यांनी सरपंच पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आपापसातील मतभेद व मनभेद दूर करून गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक मजबूत युवकांचं संघटन उभं केलं आणि गावात विकासांची गंगा वाहती केली. खडकेवाके गावात जलसंधारणाची कामे, वृक्ष लागवडीची व संवर्धनाची मोहीम याचबरोबर गावांतर्गत असलेल्या रस्त्यांचा विकास, भूमिगत गटार, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांना पथदिवे असे एक ना अनेक विविध विकास कामे मार्गी लागले आहेत. सुमारे 3,500 वृक्ष लागवड करून खडकेवाके गाव वनराईने नटले असून नंदनवन बनले आहे. स्मशानभूमी दुरावस्था दूर झाली, दशक्रिया विधी घाटाची सुशोभीकरण असेल, पथदिवे असेल, आरोग्यविषयक सुविधा, कृषीविषयक व करिअरविषयक मार्गदर्शन, घरकुल, शौचालय उभारणी आदीसह विविध विकास कामे मार्गी लागली. आज प्रत्येक ग्रामस्थांचे जीवनमान उंचवण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. म्हणूनच खडकेवाके गाव पंचक्रोशीतच नव्हे, तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात आदर्श व स्वयंपूर्ण गाव म्हणून उदयास येत आहे हे मात्र तितकेच खरे. माझा गाव स्वच्छ व सुंदर हरित असा आहे. माझ्या गावात पाण्याची टंचाई नाही. माझ्या गावातले सर्व लोक शौचालयाचा वापर करतात. माझ्या शाळेमध्ये खूप सर्व झाडे लावले आहेत. माझ्या गावामध्ये माननीय सरपंच व ग्रामसेवकांच्या मदतीने झाडे लावलेली आहेत. आमच्या गावात शुद्ध पाणी जवळजवळ 2 वर्षापासून सुरू झाले. आमच्या गावात कावी असे बरेच प्रकारचे आजार होत होते. माणसांना शुद्ध पाणी भेटत नसल्यामुळे होत होते, तर ते शुद्ध पाणी भेटतंय आता, त्यामुळे ते आजार पण बंद झाले. यापूर्वी आमच्या गावात काय वॉटर फिल्टर नव्हतं. गावातली गरीब जनता असल्यामुळं प्रत्येक घरात काय वॉटर फिल्टर बसवले जात नाही आणि सगळे बोरचे विहिरीचे पाणी पित होते. त्यामुळं गावातली जनता बरीचशी आजारी पडत होती. परंतु खडकेवाके ग्रामपंचायतनी सरपंच सचिन मुरादे यांनी गावात वॉटर फिल्टर बसवलं, त्यामुळं कमी खर्चात आणि कमी पैशात लोकांना
चांगलं पाणी प्यायला मिळते. तेव्हापासून गावातील जवळजवळ 90% जनता ही आजारी पडत नाही आणि सगळं आरोग्य व्यवस्थित राहू राहिलं. आमचे गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचं सर्वांचं आहार, आरोग्य, शिक्षण विषयी खूप लक्ष असतं. असे सरपंच मिळणं हे आमचं भाग्य आहे. कुठलंही गावचे सरपंच हे फक्त गाव म्हणून कामकाज करतात, पण आमचे सरपंचसाठी तसे नाही. तर त्यांचं कामकाज म्हणजे एक त्यांचं गाव नाही तर त्यांचं कुटुंब आहे, अशा प्रकारे कामकाज करतात. कुठलीही अडचण असू द्या, लहान मुलांविषयी असू द्या, एखादी गरीब कुटुंबाविषयी असू द्या, स्वच्छ पाण्याविषयी असू द्या, ते आमचे सर्व पाठपुरवता योग्य प्रकारे करतात. आमच्या गावच्या विकासाबद्दल बोललं तर सर्व काही शासकीय जे योजना आहेत त्या अगदी प्रभावितपणे आमचे सरपंच सचिनभाऊ मुरादी हे राबवतात. दलित वस्तीमध्ये प्रत्येक काम अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात आणि शासनाच्या कुठल्याही योजना असल्या तर ते अगदी व्यवस्थित काम करतात. मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. मी गावाबद्दल जर बोलायचं ठरलं तर आताशी कुठंतरी आमचं गाव जगाच्या नकाशावर येईल अशी आम्हाला आशा वाटायला हवी. अतिशय दुर्गम भागात असलेलं आमचं गाव, पण आज जर गावच्या बाबतीत पाहिलं तर सगळ्या दृष्टीनं आम्ही खूप उंच भरारी घेतलेली आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा आरोग्य प्लँट असेल, आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत असेल, शाळेच्या अगदी अद्ययावत अशा बांधकामाच्या खोल्या, ग्रामपंचायतचं अतिशय उत्कृष्ट असं झालेलं बांधकाम, जलसंधारणाची कामं, गावाबाहेर जे स्ट्रीट लाईट, स्मशानभूमीचं सुशोभीकरण, गावातल्या जलसंधारणाची अतिशय उत्कृष्ट कामं या 5 वर्षाच्या काळात झालेली आहे आणि याही पुढं आम्ही अशीच उत्तुंग भरारी घेत राहू याबद्दल मला निश्चितच आशावाद आहे. आणि त्या कामी आम्ही सर्व ग्रामस्थ आदरणीय सरपंच असेल, त्यांची कमिटी असेल, त्या सर्व खंबीरपणे पाठीशी उभं राहू आणि त्यांना सहकार्य करू. जे आमचे सरपंच काम करत आहेत ग्रामपंचायतमध्ये, शासनाच्या ज्या विविध योजना असतात त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम व्यवस्थित आमचे सरपंच आणि आमच्या गावच्या विकासाबद्दल, पिण्याच्या पाण्याबद्दल असेल, रस्त्याविषयी असेल, आरोग्याविषयी असेल, सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून आणि खडक्या गावचा विकास त्या माध्यमातून आणि आमचे लाडके नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून ते साधतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि सर्वांगीण विकासासाठी आमचं गाव आज खरोखरच नाव घेण्यासारखं ज्या काम चालू आहे ते सरपंच साहेबाच्या माध्यमातून एक देहवादी माणूस आमच्या गावाला लाभलेला आहे. नागरिक या नात्यानं मी खरोखर त्यांचे आभार मानतो. आमच्या गावामध्ये ज्या ज्या योजना सरकारच्या आल्यात त्या संपूर्ण चांगल्या पद्धतीत राबवल्या गेल्या. त्याच्यात गटार आले आहेत, गावची स्मशानभूमी आली, रस्ते आले, दिवे रस्त्याला दिवे आले, साईगंगेचं पाणी तलावामध्ये चांगल्या पद्धतीचं चांगली सरपंच काटेकडे काळजी घेऊन ते भरलं जातं. त्याचा म्हणजे उपयोग शेतीला झाला, सगळा शेती फुलली, दूध व्यवसाय इतका चांगला झाला का त्याच्यामुळे आणखीनच गावाला उन्नतीचा मार्ग आला. आमच्या ग्रामपंचायतीचे वैशिष्ट्य, आमच्या ग्रामपंचायतीमध्ये नवनिर्वाचित सरपंच सचिन मुरादे ज्या दिवसापासून सरपंच म्हणून नियुक्ती झाली त्या दिवसापासून गावामध्ये एकदम चांगल्या प्रकारच्या सुधारणा केल्या. गावामध्ये चांगले रस्ते, स्मशानभूमीचं सुशोभीकरण, 10 व्याच्या घाटाचं सुशोभीकरण, सर्व ठिकाणची ओटे, नाली, गटार, स्ट्रीट लाईट, सर्व प्रकारची कामं जी 50 वर्ष झाली नाही ती कामे ह्या वर्षामध्ये आणि ह्या सरपंचांनी केलेली आहेत. असाच सरपंच भावी पुढेही भविष्यामध्ये असाच राहावा आणि अशीच उत्तरोत्तर गावाचं काम करावं. सर्वांना कोणाचं दवाखाना असेल, कोणाचं दुखणं असेल, बाळणं असेल, हक्क मारल्या क्षणी गाव आणि प्रत्येक घर हे आपलं घर समजूनच सरपंच काम करत आहे आणि म्हणून त्या सरपंचाला आयुष्यभर या गावात सरपंच म्हणून ग्रामस्थांनी निवडून द्यावं, कायम स्वरूपी निवडून देत राहावं अशी मी भावना व्यक्त करतो. सचिन मुरादे सरपंच, त्यांचं काम इतकं प्रभावी आहे की ते आम्हा सर्व टीमला बरोबर घेऊन ते अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. नमस्कार, मी सचिन अण्णासाहेब मुरादे, सरपंच खडकेवाके तालुका राहता जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी राहता तालुक्याचे भाग्यवताते माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार सौ शालिंद विखे पाटील, त्याचप्रमाणे युवा नेते खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली खडकीवाकी गावातील या ठिकाणी भव्य विकास कामे या ठिकाणी साधले जात आहेत। त्यासाठी रस्ते, भूमिगत गटार, मशामशी शुभीकरण, दशक्रवेदी घाट, पिण्याचे शुद्ध पाणी, वॉटर फिल्टर, CCTV कॅमेरे, त्याचप्रमाणे बिहार पॅटर्न अंतर्गत खडकीवाकी येथे या ठिकाणी 2500 झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या माध्यमातून स्वच्छ व सुंदर व हरित गावची निर्मिती करतानाच या ठिकाणी आदर्श गावच्या दृष्टिकोनाने वाटचाल सुरू आहे। तसेच गावच्यासाठी शासन, प्रशासन, त्याचप्रमाणे विखे पाटील परिवार यांच्या माध्यमातून गावामध्ये जलसंधारणची कामे, भरलेली वनराई, त्याचप्रमाणे विविध प्रत्येक घटकापर्यंत पात्र लाभार्थ्याला जो लाभ आहे तो मिळवण्याचं काम यामधून या माध्यमातून केलं जात आहे। यामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, तसेच विखे पाटील परिवार यांचं मनमोल सहकार्य या ठिकाणी होत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।